सत्तरीची सेफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतात ते म्हणजे दिवाळीचे फराळ, दिवाळीचे फटाके आणि दिवाळी अंक. आणि दिवाळी अंक म्हटलं की मी एकदम 35 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जातो. म्हणजे तेव्हाच बरं का मी मुंबईवरनं म्हणजे औरंगाबादहून नुकताच मुंबईला आलेलो होतो, आकाशवाणी मुंबईला, आणि वेगवेगळे विभाग बघत होतो. त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे दबोल नाट्य, की ज्याच्यात अंबट गोड हा कार्यक्रम होता ना कौटुंबिक श्रुतिकाचा, तो विशेष लोकप्रिय होता. म्हणजे बडे बडे लेखकसुद्धा आमच्याकडे लिहायचे वगैरे वगैरे. तर एक दिवस काय झालं, माझ्या केबिनचे दार टिकटक असं आणि हे केलं आणि एकीने एक आवाजात एकीने मधुर आवाजात की एक्सक्यूज मी येऊ का अशी विचारणा केली. नॉर्मली असं म्हणजे प्रोड्युसरला एवढं आदबीनं हे फक्त एखाद्या युवावाणीचे कलाकार असले की तेच विचारतात, पण मी या म्हटल्यानंतर ती आतमध्ये आली आणि माझ्याशी उभं राहूनच बोलू लागली. पण म्हटलं बसा ना, तेव्हा ते बसली. पण म्हटलं ही काय युवावाणीची नक्कीच नव्हती, कारण काय ती माझ्यापेक्षा वयाने थोडीशी जास्तच दिसत होती. हा तर ती आमच्याच स्टाफमधली होती बरं का, म्हणजे कसं एका दुसऱ्या विभागात एक ड्युटी ऑफिसरच्या पोस्टवरती, आणि ती माझ्याकडे माझा परिचय करून घ्यायला वगैरे आली होती. मग तिने विचारलं तुम्ही कुठून आलं, म्हटलं मी औरंगाबादहून आलं. सध्या कुठे राहता, मी म्हटलं अंधेरीला जागा घेतली. अंधेरीला असं म्हणून तिने एकदम आश्चर्य व्यक्त केलं. आश्चर्य म्हणजे इतकं लांबून तुम्ही येता असं त्यांनी विचारलं. हे खरं म्हणजे मला एवढं माहिती होतं की आकाशवाणीतले काही लोक डोंबिवलीहून काही विरारहूनसुद्धा येतात, पण असो तर तिने तिला फार लांब वाटलं. तर म्हटलं आता ठीक आहे काय करणार. मग ती म्हटली तुमचं काय तिथं स्वतःचा फ्लॅट वगैरे आहे का? म्हटलं नाही हो, माझी स्वतःची जागा नाही, आत्ता नुकतीच मी म्हटलं एक भाड्याने चांगली जागा घेतलेली आहे. अय्या, ती म्हटली खरं एक महिना आधी मला भेटलं असतात ना तर माझा दादरमध्ये 2 BHKचा फ्लॅट आहे हो, मी नुकताच आत्ता भाड्यानं दिला, तो मी तुम्हालाच दिला असता. तुम्ही म्हटलं ठीक आहे तुम्ही दिला असता थँक्यू, परंतु काय मला काय दादरची भाडी एवढी काही परवडणार नाहीत. तो लगेच म्हटली बरं का हो त्यात भाड्याचा काय प्रश्न, तुम्ही जे द्याल ते मी घेतलं असतं आनंदाने. बरं का मंडळी, मी तुम्हाला सांगतो पहिल्याच भेटीत इतकी चांगली ऑफर मुंबईतल्या कोणालाही मिळालेली नसेल. तर पण लगेच मग विचार केला, म्हटलं तिचा काही गैरसमज नसावा म्हणून मी लगेच बोलून घेतलं. नाही काय आहे, माझ्या मिसेस माझी इथली पार्ल्याचीच असल्यामुळे तिच्या पार्ला अंधेरीमध्ये ठीक अनेक जणांशी परिचय आहे, त्यामुळे ओळखीत मला ती जागा मिळाली. अच्छा, मग पुढे मग ते म्हटली तुम्ही काय करता, मी सध्या हा विभाग बघतो बोलेसर, आमच्याकडे काही 4 पाहुणे मंडळ आली, तर ते म्हटली वा छान आपण भेटूया परत मी असं म्हणून ती गेली. असो, 1-2 दिवसानंतर तो आला बरं का, तो एक तरुण मुलगा आणि तो काही लिखाण घेऊन आला आणि त्याला आंबटगोडसाठी लिखाण द्यायचं होतं. मी म्हटलं अरे बघितलंस ना आमच्याकडे आंबटगोडला फार नामवंत मंडळी असतात, पण तू असं कर तू हौशी तरुण चांगला दिसतोस, तू इथंच आमच्याकडे युवा आणि कामगार सभा हे विभाग आहेत त्याच्यात तू चांगलं लिखाण करू शकशील. आणि लगेच मी तिथं आमच्या त्या विभागाचे जे सहकारी होते तिला बोलवलं, तर तिने पण ह्याला घेतलं आणि त्याचे कार्यक्रम त्या विभागात सुरू झाले. त्याच्यामुळे तो माझ्यावर खुश झाला की तुमच्या मला संधी मिळणार, संधी काय नाही तुझ्यासारख्या तरुणाला ही संधी मिळालीच पाहिजे. आणखी 4 दिवसांनी एक दिवस ती आली, तिने तितक्याच आदबीने येऊ का विचारलं, मी या बसा म्हटलं. मग तिने स्वतःचा परिचय करून देता आणखीन सांगितलं की मी लेखिका आहे. अरे वा, मी एकदम कौतुकाने बोलून गेलो. हां, आणि मग लगेच तिने ॲडिशनल टाकली बरं का की मला तुमच्या आंबटगोडसाठी लिखाण करायचं आहे. तर आता मी काय म्हटलो पट्टशी, म्हटलं अहो काय पुढल्या 4 महिन्याचं ऑलरेडी प्लॅनिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे आत्ता की आपल्याला विचार नाही करता येणार. ती म्हटली बरं बरं. आणि मला कसं ती म्हटले की तुमचा तो कार्यक्रम फार दर्जेदार असतो ना, म्हणून त्याच्यासाठी मला लिखाण. आता खरं म्हणजे आमची ही कौटुंबिक म्हणजे नेहमीची रुटीनची श्रुतिका आहे, त्याला एकदम दर्जेदार असा शब्द म्हणजे थोडा जास्त होता, परंतु स्वतःच्याच कार्यक्रमाला जर दुसरा कोणी दर्जेदार म्हणत असेल तर आपण नाहीतरी काय म्हणणार. असो, काही दिवस गेले, हा जो तरुण आहे तो तिथं नियमित लिखाण देत होता, त्याचं ते चांगलं प्रसारित हे होत असावं. त्यांनी पण आम्हाला एकदा विचारलं सर तुम्ही ऐकता का, मी म्हटलं नाही ऐकत ऐक. एकदा तर तुम्हाला म्हटलं सर मी तुमचं आंबटगोड ऐकतो मला फार आवडतं, तुम्ही पण माझा ऐका ना. आता खरं म्हणजे आपला कार्यक्रम तो ऐकतो पण त्याचं आपण ऐकत नाही असं म्हणणं बरं दिसत नाही. मी म्हटलं नाही पण आता मी जमलं नाही, पण पुढला मी कार्यक्रम नक्की ऐकी ना. असो, असं करता करता वेळ गेला. पुढे परत एक दिवस ती आली आणि ती मला म्हणाली की अहो नाही का मला हे तुमच्या आंबटगोडसाठी मी आता पुढल्या वेळेस मला आधीच घ्या म्हणून हे सांगण्यासाठी मी आलेली आहे, पुढलं प्लॅनिंगमध्ये माझं नाव घ्या. मी म्हटलं नाही हो असं नाही प्लॅनिंगमध्ये घेतलं का. मी म्हटलं आमच्याकडे वडी मंडळी आहेत ना त्यांचं मी घेत असतो या कार्यक्रमात. तेव्हा ती म्हटली
म्हणजे मी काय लेखिका नाही असं तुम्हाला वाटतं की काय? म्हटलं तसं नाही हो. नाही ते म्हटले की माझे पण, मी पण लेखिका आहे, माझं पण नाव आहे, पण मी म्हटलं माझ्या वाचनात काही आलेलं नाही हो बऱ्या. त्यामुळे तुम्ही असं करा, तुम्ही एक दोन तुमचे लेख लिहून द्या, लेख म्हणजे आय मीन तुमचे दोन श्रुतिकाचे स्क्रिप्ट मला लिहून द्या, ती वाचतो मी. आणि जर चांगली पसंत पडली तर मी तुम्हालाही बोलवेन. ती बरं म्हणून ती गेली. पुढे हा परत हा तरुण मला दोन चार दिवसांनी दिसला. तिने जाता तर मला म्हटलं, सर मी एक दिवाळी अंकसुद्धा दरवर्षी काढत असतो आणि यावेळेस माझी इच्छा आहे की त्यासाठी तुम्ही लिहावं. तर मी त्याला अरे वा, मी त्याचं कौतुकाने केलं. अर्थात असं काही खुणा थोडी कोणीच म्हणतो, कोणी मला विचारावं की तू माझ्या अंकासाठी लिही आणि मी नाही नाही मी लिहिणार नाही असं म्हणायची पद्धत असते ना. मी लगेच अरे वा जरूर लिहिन की असं म्हणून मी त्याला त्याला कौतुकाची थाप मारली. तर असो काही दिवसांनी काय झालं, त्याने ते मात्र फार सिरियसली घेतलं होतं. परत एक दिवस आला आणि मला म्हणाला की साहेब तुम्ही देणार ना मला लेख. म्हटलं कसं, नाही तुम्ही म्हटलं मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला लेख देईन वगैरे. म्हटलं कशावर तुला लेख देऊ? अहो तो म्हटला की मी आता एक माध्यम विशेषांक करतो आहे. अरे वा. परत कौतुकाने विचारलं, तो म्हटला की त्याच्यात म्हणजे नाटक, त्याच्यानंतर सिनेमा, तर टी व्ही, रेडिओ आणि असे प्रिंट मीडिया अशा प्रत्येक ह्याच्यावर एक एक त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळीकडनं मी लेख घेणार आहे, लेख घेणार आहे आणि आकाशवाणीवर तर तुम्ही नक्कीच लिहू शकाल. तर मी त्याला म्हटलं म्हटलं नाही का रे, कल्पना तुझी छान आहे. तेवढ्यात माझ्याकडे काही पाहुणे मंडळी आली, त्याच्यामुळे रेकॉर्डिंगला वगैरे गेलो, तोही मोकळा झाला. परत चार दिवसांनी बघता बघता ती आली आणि तिने माझ्या हातापुढे एक पुस्तक धरलं. तर मी बघितलं, अरे मला वाटलं की स्वतःचं एखादं चांगलं कथाचं किंवा कुठलं कादंबरी वगैरे असेल. तर मी ते बघितलं, अहो ती तेटांबे डायरी होती. हे तेटांबे माहितीत, तेटांब्यांचं त्या काळात फार मोठं वर्क होतं. म्हणजे त्यांनी काय केलं होतं, वेगवेगळे लेखक, कलाकार, दिग्दर्शक, सर्व क्षेत्रातील कलाक्षेत्रातील मंडळी त्यांची नावं पत्त्याची एक डायरी केली होती. त्यांनी मलाही मला एकदा भेटले होते की विचारलं होतं की तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता वगैरे द्या. पण मी म्हटलं मी काय व्यावसायिक नाही हो, मी आकाशवाणीचा आहे आणि आकाशवाणी सगळ्यांनाच माहिती असतं आहे. आणि बरं आज मी आहे निर्माता, उद्या कोणी असेल, काल आणखीन कोणी होता, त्याच्यामुळे कोणी आकाशवाणीत आलं की वगैरे वगैरे. पण त्या ह्याच्यात बरं का, तिने तुम्हाला दाखवलं आणि त्यातलं एक पान दाखवलं, काय पान नंबर 243 आणि ती असं दाखवलं माझ्यापुढे धरलं. तर मी त्याच्यात बघितलं तर तिचं नाव होतं लेखक या कॅटेगरीमध्ये. आणि मी तिच्याकडे कौतुकाने बघितलं, ती म्हटली मी लेखिका आहे, हा गॅप पुरावा. अरे म्हटलं वा छान. मग म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग ती म्हटली की मग आता मला तुम्ही काय बोलत, म्हटलं बोलून ना. पण म्हटलं मला तुम्ही असं करा, तुमची दोन चांगली स्क्रिप्ट्स मला द्या. मग तिने लगेच मला उलटा विचारलं, बरं का हो तुम्ही ते प्रवीण दवणे आणि शन्ना दवरे त्यांना तुम्ही देत असता, त्यांच्याकडे अशीच दोन दोन स्क्रिप्ट घेतली होती का? मी म्हटलं नाही, कारण तुम्ही त्यांची खूप वाचली होती आणि ते नामवंत आहेत. हां ते म्हटली लगेच म्हटले की काय म्हणतात ना, घर की मुर्गी लाल बराबर, मी इथल्या इथं स्टाफची आहे म्हणून तुम्ही मला हे देत नाही वगैरे वगैरे असं बोलून ते गेली. असो मी काही त्याच्याशी जास्त वाद घालणं शक्य नव्हतं, परंतु फार चांगलं स्क्रिप्ट असल्याशिवाय मी काही तिला घेणं शक्यच नव्हतं. असो बघता बघता आणखीन काही दिवस आलं, हा म्हणजे आमचा तरुण मित्र आला आणि तुम्हाला म्हटला की यावेळेस बरं का ते ह्याच्यातल्या अमुक लेख लिहित आहेत, ह्याच्यावर तू लेख लिहितो, ह्याच्यावर अमुक लिहितात आणि दूरदर्शनवर तो जागेदार लिहितो आहे, आकाशवाणीवर तुम्ही आल्या असं. पण तो मला एवढं कौतुकाने बोलत असताना मी त्याला बरं बरं म्हटलं, छान चाललं आहे तुझं असं म्हणलो. आणि मी माझं खरंच रेकॉर्डिंग चालू होतं त्यावेळेस, मी त्याच्यासाठी जास्त बोलू शकलो नाही. परत बघता बघता तर काही दिवस गेले ना, मग अरे एक दिवस मी माझं काम वगैरे रेकॉर्डिंग वगैरे संपून आलो तरी तो आपला बघतो तर काय, माझ्या संध्याकाळी उशीर झालं होतं तरी पण तो माझ्या केबिनमध्ये माझी वाट बघत बसला होता. अरे मी म्हटलं काय रे मित्र, तो म्हटलं अहो साहेब मी तुम्हाला म्हटलं होतं ना आणि तुम्ही म्हणाला होतात की मी लेख देईन म्हणून, तो लेख घेण्यासाठी म्हणून आत्ता इथून बसलेलो आहे. अरे बापरे, मी त्याला म्हटलं अरे मित्र आय एम सॉरी बरं का, मला मी काही लिखाण वगैरे करू शकत नाही, म्हणजे बोलू शकतो तासभर कुठल्याही विषयावर पण मला नाही आहे रसं लिहिता येत. तो म्हटला पण साहेब तुमच्यासाठी म्हणून तो मी स्पेशल माध्यमांक तुम्हाला तेही बोललो होतो, बाकीच्या सगळ्या क्षेत्रातील एकेका मंडळींनी लेख दिले आहेत, पण आकाशवाणीवर आता कोण देणार तुमच्याशिवाय किंवा दुसरं कोण? म्हटलं आणि मला शक्यतो आकाशवाणीतलंच कोणी कलाकार लेखक हवा आहे. अर्थात आमच्याकडे जयंत रेंडे किंवा माधव कुलकर्णी वगैरे आमचे जे माझे ज्युनियर ज्येष्ठ सहकारी होते ते सहज चांगले लिहू शकले असते, पण ते असं ऐनवेळी कोणाला लेख देणारले नव्हते. आणि आता पण त्याला त्याची खोटी होणे म्हणून त्याला कोणतरी लेखक गुंडवून देणं हे माझंच कर्तव्य होतं, कारण ती चूक माझी झाली होती. मी त्याला अरे वा मी लिहीन वगैरे असं बोलून बसलो होतो. मग आता मी काय करायचं त्याला? तो म्हटलं आता मला कोणतरी नाव सुचवा तुमच्या आकाशवाणीतलं. हां हां, मी म्हटलं असं कर मित्रा, तू त्याचं कर, इथे इथं अमुक म्हटलं त्या विभागाचं की ड्युटी ऑफिसर आहे, तिला जाऊन भेट आणि तिच्याकडनं लेख मग.
तो म्हणलं चालेल, थँक्यू सर, मी जातो सकाळी भेटतो. आणि तुमचं ए म्हटलं माझं नावसुद्धा घेऊ नकोस, अजिबात घेऊ नकोस सर. आणि तिला म्हणायचं की तुम्ही लेखिका आहेत मला माहिती आहे, मी तेतांबेची डायरी आहे ना तू म्हणा त्या डायरीत तिचं नाव आहे म्हणून मी तुमचं नाव बघितलं म्हणून तुम्हाला भेटायला आलो. आणि इतकंच नाही तर ॲडिशनल आग्रह असा करायचा की मी इथं तुमच्याकडे आकाशवाणीत लिखाण करत असतो पण गेल्या सर त्यावेळेस नेमकं तुम्ही नव्हता, त्याच्यानंतर एकदा फोन करत त्यावेळेस तुम्ही सर फोनवर मिळालं नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तर त्याप्रमाणे तो म्हटला बरं, मी त्याला पढवून पाठवलं म्हटलं हा बरोबर करतो की नाही, त्याचं ट्रेनिंग घेतलं तर दुसऱ्या दिवशी नंतर मी त्याला पाठवलं, तो गेला, तो त्याच्याशी आवश्यकता ते बोलला असेल पुढे माहिती. परत 8-15 दिवसांनी तो आला आणि जाता जाता त्यांनी मला तो दिवाळीचा मला थँक्यू म्हणत मला तो दिवाळीचा अंक दिला. अरे वा, तो म्हटलं की साहेब तुम्ही दे सांगितलं त्या माहितीप्रमाणे मी जर बघितलं तर त्याच्यावर आकाशवाणीवर त्या तिचा लेख होता हो आणि काय तिने लिहिलं होतं त्याच्याबद्दल न बोललेलं उत्तम अंक अगदी असा तसाच होता. पण मी त्याच्या म्हटलं छान छान शाबास कौतुक केलं त्याचं, तो गेला. आणि मात्र त्याच्यानंतर एक दुपारच्या 6 वेळ झाल्यानंतर माझ्या पेपरवर टेबलवर होता अंक तसंच होता आणि ती आली. ज्यावेळेस मात्र ती टकटक किंवा येऊ का असं न विचारता दरवाजा उघडा असल्यामुळे ती सरळ आतमध्येच आली आणि तिने विचारलं तो अंक माझ्या टेबलवर दिसतच होता का, बघितलं का? तर मी लगेच बघितला, हो हो बघितला म्हणलं, याच्यात तुमचा लेख आहे तेही मी बघितलं. तर त्याच्यानंतर मात्र मला अगदी त्वऱ्यात मला ती म्हणून गेली, बघा तुम्ही जरी मला लेखिका वगैरे समजत नसलात ना तरी आकाशवाणीच्या बाहेरसुद्धा खूप मोठं विश्व आहे आणि बाहेरची लोकं मला लेखिका म्हणून समजतात आणि त्यांनी त्यासाठी बरं का आकाशवाणीत बाकी कोणांना विनंती करता मला रिक्वेस्ट केली की लेख द्या आणि मी तो दिला आहे असं म्हणून ती त्वऱ्यात निघून गेली. खरं म्हणजे दिवाळीच्या दिवसात कोणी आलं ते हॅप्पी दिवाळी वगैरे मी म्हणत असतो पण अशी बोलायची मला काहीतरी संदेश दिली नाही आणि ती गेली. माझ्या लक्षात येईल तिला तर हसावं की रडावं असं ते जाणत गेलं. आता मात्र दिवाळी संपायच्या आधीच तुम्हाला हॅप्पी दिवाळी सांगतो.